Subscribe now and press the bell icon. Never miss an update. सर्वसाधारण 16व्या शतकाच्या उत्तरार्धात अवघ्या महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य टिकवण्यासाठी जमिनी व वतनदारी बहाल केली. देवतांच्या मूर्ती रक्षण व धर्मवाढीसाठी अनेक पुजारी नेमले. याच वेळी महाड येथील कोटेश्वरी तळे परिसरात श्री पोतनीस यांना कोटेश्वरी तळे परिसरातील जमीन इनाम म्हणून देण्यात आली. जमिनीची देखभाल करीत असतानाच श्री पोतनीसांना साक्षात्कार झाला की तळ्याच्या परिसरात स्वयंभू पाषाण असल्याचे त्यांना जळीस्थली दिसू लागले. त्यांनी लोकांच्या मदतीने तेथील पाळापाचोळा स्वच्छ करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या मेहनतीला श्रद्धेला फळ मिळाले. तिथे एक अखंड पाषाण सापडले. हे पाषाण म्हणजेच स्वयंभू श्री कोटेश्वरी माता. तिथे आजूबाजूला रक्षणासाठी लिंब व बोरीची काटेरी झाडे तदनंतर लावण्यात आली. अशा प्रकारे झाडांचे चार खांब तयार झाले. आजूबाजूला फुलझाडे लावून बगीचा तयार करण्यात आला. या बगीच्यात काम करण्यासाठी पळचील येथील श्री मोरे, श्री चव्हाण, श्री शिंदे, निगडीचे पवार, श्री शेलार, श्री सकपाळ ही मंडळी रोजंदारीवरती कामावर ठेवण्यात आली. त्यांना राहण्यासाठी छोटी छोटी कौलारू घरे देखील बांधण्यात आली. देवीच्या दररोजच्या पूजा अर्चेसाठी महाड तालुक्यातील दासगाव गावातील वीर या गावावरून श्री भोले या ब्राह्मणास अतिशय सन्मानाने श्री पोतनीस यांनी आणले. दररोजच्या सर्व पूजेची जबाबदारी श्री भोले यांच्याकडे देण्यात आली. त्यांना मंदिरा शेजारीच घर बांधून देण्यात आलं. उदरनिर्वाहासाठी आपल्या हिस्सातील काही शेत जमीन इनाम म्हणून त्यांना देण्यात आली. त्यांनी अनेक वर्ष अगदी मनोभावे देवीची यथासांग अशी पूजा अर्चा केली. नंतर पूजेचा मान श्री निमकर यांच्याकडे सोपविला. जसजसा काल पुढे जात होता कोटेश्वरी तळ्यावरील वस्ती ही दिवसेंदिवस वाढतच होती. याच कालखंडात कोटेश्वरी ग्रामस्थ मंडळ उदयास आले. कोटेश्वरी देवस्थानचे पावित्र्य राखण्याचं, पूजा अर्चा पाहण्याची सर्व जबाबदारी कोटेश्वरी ग्रामस्थ मंडळ पाहत आहे. या काळात ग्रामस्थांनी देवीच्या पूजेचा मान श्री महादेव भोले काका यांना दिला आणि त्यानंतर आता हा पूजेचा मान श्री विवेक पेठे उर्फ नाना पेठे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. बोरीच्या झाडावर बोरे पाडण्यासाठी मारण्यात येणारे दगड व दंडुके यांचे असंख्य प्रहार सहन करत हे पाषाण अखंड साधारणपणे 300 ते 350 वर्ष म्हणजेच इसवी सन 16व्या शतकाच्या उत्तरार्धात व 20व्या शतकाच्या पूर्वार्ध आपलं अस्तित्व अखंडपणे टिकवत आलं आहे. या उघड्या पाषाणावर घुमटरूपी मंदिर बांधावे असे अनेक ग्रामस्थांच्या मनात येते. परंतु छत्र बांधण्यास स्वतः स्वयंभू मातेचं बंधन असल्यानं आणि हे बंधन पूर्वजांनी मनावर ठसविल्यानं कोणीही ग्रामस्थ हे मनावर घेण्यास धजावत होते. परंतु जोखीम पत्कारून कोटेश्वरी येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन कौल लावून स्वयंभू आई कोटेश्वरी पाषाणावर छत्र बांधण्यास परवानगी मागितली असता माता सोमजाईनं कोटेश्वरी मंदिरातच कौल लावण्याची आज्ञा दिली. सर्व कोटेश्वरी ग्रामस्थांनी श्री मधुकर मोरे यांचे करवी मंदिरात कौल लावला असता उजवा व डावा असे दोन्ही कौल देऊन मन मोकळेपणाने परवानगी दिली आणि ग्रामस्थ मंडळ आनंदी झाले. तसे पाहता गेली 3 शतकात मंदिराचे जीर्णोद्धार 3 वेळा करण्यात आले होते. परंतु एका रात्रीत फक्त निगडीच्या झाडापासून घुमटाकृती मंदिर बांधण्याचीच परवानगी असल्याने व देवीचे तसं पावित्र्य असल्याने घुमटाकार मंदिर बांधण्याचीच परवानगी असल्याने बांधण्यास कुणीही धजावत. आता रितसर परवानगी मिळाल्यानं सर्व ग्रामस्थ कंबर कसून कामाला लागले. देवीच्या प्रांगणात सभा घेऊन मंदिर जीर्णोद्धाराचा आराखडा व येणारा संभाव्य खर्च यांचा ताळमेल घालण्यात आला. सर्व ग्रामस्थांनी वर्गणी स्वरूपात असंभाव्य खर्च उभा केला. महाड शहरातील काही प्रतिष्ठित दानशूर व्यक्तींचे आर्थिक सहाय्य लाभले. कुणी सिमेंट, कुणी विटा, कुणी रेती खडी असे वस्तू स्वरूपात सहकार्य केलं. आता साधारण 8 वर्षापासून हे सुंदर रेखीव घुमटाकार मंदिर साकारलं आहे.
महाशिवरात्रीपासून सुरू होणारा वीरेश्वरांचा छबिना, यामध्ये वीरेश्वराची बहीण कोटेश्वरीला मोठा मान आहे. महाशिवरात्रीचे दिवशी वाजत गाजत कोटेश्वरी देवीचा आखाडा आणि कोटेश्वरीची सासनकाठी अतिशय दिमाखात या उत्सवात सामील होऊन आपली बहीण जाखमाता हिला सोबत घेऊन भाऊ वीरेश्वर याच्या भेटीला जाते. या महोत्सवात कोटेश्वरीच्या आखाड्याचं मानाचं स्थान मानलं जातं. काळूबाजाच्या ताळावर लेझिम नाचत सर्व बाळ गोपाल या महोत्सवात आनंदाने सहभागी होतात. वीरेश्वर मंदिर प्रांगणात कोटेश्वरीचा आखाडा आल्यानंतर सुद्धा मिरवणुकीतून येणारी जाखमाता देवीची पालखी जोपर्यंत वीरेश्वर मंदिराच्या प्रांगणात येत नाही तोपर्यंत कोटेश्वरी देवीचा आखाडा तिथून हलविला जात नाही. जाखमाता देवीची पालखी आपल्या जागी आल्यानंतरच कोटेश्वरी देवीचा आखाडा तेथून प्रस्थान करून आपल्या ठिकाणी अर्थातच कोटेश्वरी तळे भागात येतो. यावेळी संपूर्ण कोटेश्वरी आलीतील सर्वच घरातून माता कोटेश्वरीची ओटी भरली जाते. छबिनाच्या दिवशी तर मोठी बहीण माता झुलाई या उत्सवात आपल्या भावंडांना भेटण्यासाठी सामील होते. त्यावेळी कोटेश्वरी देवीचा गोंधळ झाल्यानंतरच छबिना उत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. नवरात्र उत्सवात कोटेश्वरी मंदिर परिसर संपूर्णपणे दिव्यांच्या रोषणाईनं उजळला जातो. अशा या कोटेश्वरी आईच्या चरणी आपण सारे जण लीन होऊया आणि एकदा एकदा आपण सर्वांनी जरूर आई कोटेश्वरीचं दर्शन घेऊया.
Thank you.
कामेश्वर वैष्णवदेनाथनातु कुबेराय वैष्णवनाय महाराजाय नमः ॐ स्वस्तिं साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठं राज्यं महाराजमाधिपत्यं समन्तपर्यायात् सर्वभौम सार्वायुक्त आदान्तरपरार्धात् पृथ्वी समुद्रपर्यात एकायुक्तपत्वे श्लोको विहितो मृत परिवेष्टुरा मृदस्य स्वावन्तगृहे अभिषिक्त स्वामी प्रेविष्ट सभासद इति ॐ सस्नावतु सहनी सुमति सह वीर्य करवाह सनावति तमस्तु विद्य ॐ शांति 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 कोटेश्वरी माता की जय बजरंग बली हनुमान की जय।